नमस्कार, माझं नाव आहे शिवशंकर. मी सुद्धा एक शिक्षकच आहे आणि मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे आणि आमचे वडील सुद्धा शिक्षक होते. आणि वडिलांचं ध्येय काय होतं आमचा, मी शिक्षक आहे आणि माझ्याबरोबर तू सुद्धा शिक्षक म्हणून मला शिक्षकी पेशामध्ये घातलेले आहे. आणि मला या पी आर बी ट्रेडिंग प्रॉब्लेमचा एवढा चांगला आनंद होतो की ह्यामध्ये ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड करते एकदम फ्री ऑफ कॉस्ट. आणि आमच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा ट्रेनिंग देतात आणि ते ट्रेनिंग आणि ह्या पी आर बीचं ट्रेनिंग दोन्ही मिळून माझ्या या लाईफमध्ये शब्दभंडार असं वाढत आहे. मी एक सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे प्रत्येकाचा एक उद्देश असतो, प्रत्येक माणसाचा एक उद्देश असतो. आणि असं ते का 400 वर्षाच्या पूर्वीचं गोष्ट सांगतो, म्हणजे राजे महाराजे राहत होते त्यावेळी. मग त्या राजे महाराजे राहत असताना त्याच्यामध्ये युद्ध होत होते. मग युद्ध करत असताना एक राजा प्रत्येक युद्धामध्ये हरत असतो, म्हणजे तो एक युद्ध सुद्धा जिंकत नाही. आणि एक एका वेळी काय करतो, तो येऊन आराम त्याच्या सिंहासनावर बसतो आणि विचार करत असतो, मी किती युद्ध केलं तरी मला एक सुद्धा यश मिळालं नाही. आणि तो असं विचार करत असते वेळी एका कोपऱ्यामध्ये स्पायडर, म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही, कोळी, मग ती कोळी काय करत असते, आपलं स्वतःच घर बांधत असते. आणि स्वतःच घर बांधत असते वेळी ते प्रत्येक वेळा एक राऊंड मारलं की खाली पडत असते, एक राऊंड मारलं की खाली पडत असते. राजा ते बघत असतोय, राजाला काय विचार होते, मी 5-6 वेळा हरलो तरी काय होणार, काय माझ्याबद्दल हे नसणार, मी पुढची तरी युद्ध जिंकणारच, अशी तो मनामध्ये हे ध्येय बाळगतो. आणि तो ज्या वेळा पुढचा युद्ध तो त्याच्यामध्ये पुढे युद्ध होणार असतो, त्यावेळा तो पुढचा युद्ध का ह्या कोळी, हा कोळीची आठवण येते. आणि तो त्या आठवणीनं तो पुढचा युद्ध जो होतोय तो आरामात जिंकतो. असं ह्या पी आर बी मध्ये एज्युकेशन सिस्टमनं ट्रेनिंग प्रोव्हाइड करते, हे स्वतःचा आत्मविश्वास जे वाढते हे सगळ्यांचं जे वाढणारच आहे. आणि मी सुद्धा इथून बाहेर पडतेवेळी माझं जे ध्येय आहे, मी सुद्धा एके दिवस बेळगावला ट्रेनिंग घेतली, वेग सरांना सांगितलं होतं की मी सुद्धा एक ट्रेनरच व्हावं म्हणून. आठवत असेल सर तुम्हाला, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे, अशी मी सरांना एक कवितेची ओळ सांगितलेली होती. ते आता मला ह्यांच्या एज्युकेशन सिस्टममुळे मला ते हात त्यांचं घ्यावं असं वाटत आहे. आणि मी एक ना एक दिवस असे ट्रेनर होणारच आहे. थँक्यू.